आपण जर मुलं जन्माला घातली नाही तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे बनतील असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे एमआयएमच्या एका नेत्यानं. यूपीमध्ये याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. आपण जर मुलं जन्माला घातली नाही तर ओवेसी पंतप्रधान कसे होतील एमआयएमच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य. अबे जब तक बच्चे ना होंगे तो कैसे हम लोग राज करेंगे. आगामी निवडणुकांमुळे उत्तर प्रदेश मधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आणि त्यातच एमआयएमच्या एका नेत्यानं प्रक्षोभक आणि वादग्रस्त असं वक्तव्य केलंय. कुफरान नूर असं या नेत्याचं नाव आहे. हे नूर महाशय एमआयएमचे अलीगढ जिल्हाध्यक्ष आहे. मुस्लिमांनी जर जास्त मुलं जन्माला घातली नाहीत तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होतील असं नूर म्हणाले. लोगों ने कि बच्चे पैदा मत करो, मतलब लोगों ने कि बच्चे पैदा मत करो, एक बच्चा बच्चा दो बच्चे अच्छे. अबे जब तक बच्चे ना होंगे तो कैसे हम लोग राज करेंगे, कैसे हमारे ओवेसी साहब प्रधानमंत्री बनेंगे, कैसे शौकत साहब हमारे मुख्यमंत्री बनेंगे. हैं, वोट नहीं होगा. दलितों को डराया जा रहा कि बच्चे बंद करो, मुसलमानों को डराया जा रहा बच्चे बंद करो. क्यों करें बच्चे बंद, भाई ये हमारी शरीयत के खिलाफ है. नूर यांच्या या विधानावर भाजपनं सडकून टीका केली. पण अज्ञानाच्या आधारावर तुम्ही वाटेल तशी जनसंख्या वाढवा, पाहिजे तेवढी मुलं जन्माला घाला, हे विधान अज्ञानतेचं विधान आहे. आणि दुर्दैव आहे की ओवेसी त्यांचा पक्ष त्यांची विचारधारा या देशाचं कल्याण करायला निघालेत का काय करायला निघालेत याचं एकदा आत्मचिंतन ओवेसी आणि त्याच्या पक्षानं करणं गरजेचं आहे. एमआयएमनं मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र खुद्द ओवेसींनीच आता यावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. निवडणुका आल्या की प्रक्षोभक विधानांना ऊत येतो, हे दरवेळेच वास्तव आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारी विधानं कुठल्याच पक्षातील नेत्यानं करता कामा नये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.